अशोक पाटील निलंगेकर म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसमधलं मोठं नाव. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे ते पुत्र. शिवाजीराव पाटील निलंगेकरांप्रमाणेच अशोक पाटलांनीही मतदारसंघातील जनतेच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. राजकारण म्हणजे समाजकारण करण्यासाठी मोठी संधी, आणि याच संधीचं सोनं करण्यासाठी अशोक पाटील निलंगेकरांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला. अगदी विद्यार्थी चळवळीपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. अशोकराव पाटील निलंगेकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, जिल्हा बँकेचे चेअरमॅन अशी अनेक पदं भूषवली. शिवाजीराव पाटलांनंतर त्यांचा वारसा सक्षमपणे चालवण्याचं काम अशोक पाटलांनी केलं. ग्रामीण भागात नेतृत्व तयार करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. अशोक मित्र मंडळाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार दिला. सामाजिक प्रश्नांची जाण असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात अशोक पाटील निलंगेकरांचा मोठा वाटा राहिलाय. मिश्किल शब्दफेक, अभिव्यक्ती, वक्तृत्व शैली यामुळे अशोक पाटलांचं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध झालं आणि जनतेलाही ते आपलेसे वाटू लागले. लातूर जिल्ह्याच्या राजकारणात निलंगा हा सुरुवातीपासूनच अत्यंत महत्वाचा आणि कायम चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. एकीकडे या मतदारसंघाने राज्याला मुख्यमंत्री पद दिलंय, तर दुसरीकडे एका मोठ्या राजकीय कुटुंबातला गृहकलह सुद्धा याच मतदारसंघात पाहायला मिळालाय. निलंगेकर परिवारात फूट पडल्यामुळे निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशी लढाई 3 निवडणुकात पाहायला मिळाली. आधी शिवाजीराव पाटील विरुद्ध संभाजी पाटील आणि आता अशोक पाटील विरुद्ध संभाजी पाटील अशी लढत महाराष्ट्राने पाहिली. काही अपवाद वळखता निलंगा मतदारसंघावर निलंगेकर कुटुंबियांचीच सत्ता आहे. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नंतर संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघावर पकड ठेवली. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपाला लातूरमध्ये हवं तसं यश मिळवता आलं नाही. भाजपच्या सुधाकर शृंगारेंचा पराभव करत शिवाजी काळगे विजयी झाले. संभाजी पाटील निलंगेकरांच्या एककल्ली स्वभावामुळे भाजपाचा पराभव झाल्याची चर्चा आहे. तसंच लातूरमधल्या अंतर्गत गटबाजीला त्यांनी खतपाणी घातल्याचीही चर्चा सामान्य कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. सत्तेत महत्वाच्या पदांवर राहून देखील मतदारसंघातील प्रश्नांना तडीस नेण्यास संभाजी पाटलांना काही यश आलेलं दिसत नाहीये. निलंग्यात असणारी बेरोजगारांची भीषणता, शिक्षण संस्थांची कमतरता, औद्योगिक प्रकल्पांचा अभाव आणि कायमचा भेडसावणारा पाणी प्रश्न या सगळ्यांमुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात मतदारसंघात वातावरण असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच लातूर तर हातून गेला, पण यंदा निलंगाही भाजपाच्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाजी पाटील निलंगेकरांना या मतदारसंघात टक्कर देण्यासाठी काँग्रेसमधून अनेक इच्छुक उमेदवार असले तरी निलंग्यात निलंगेकर घराण्यातील व्यक्तीच संभाजी निलंगेकर यांना पाडू शकते अशी जोरदार चर्चा आहे. काँग्रेस पक्षानेही संभाजी पाटील यांचे काका अशोकराव पाटील निलंगेकर यांना पुन्हा एकदा तयारीला लागण्याचे आदेश दिलेत. संभाजी पाटलांविरुद्ध अशोक पाटलांनी 2 वेळा निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यंदा लोकसभेत मतदारांनी काँग्रेसला दिलेली साथ पाहता यंदा अशोक पाटलांच्या मागे जनता उभी राहील यात शंका नाही.